नमस्कार, मी पृथ्वीराज शशिकांत सुतार, पुणे महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षाचा गटनेता व नगरसेवक म्हणून गेली 15 वर्षापासून कार्यरत आहे. आज आमच्या श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्ट व पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था याचे अध्यक्ष सुहाजी पटवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने आज पुणे शहरातील सोसायटीधारकांसाठी एका परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे. ह्या परिसंवादातील विषय असे आहेत की पुनर्विकास, स्वयंपुनर्विकास आणि त्याच्यामुळे होणारे सध्याची परिस्थिती आणि भवितव्य, अशा विषयावर हा परिसंवाद आयोजित केलेला आहे. त्यासाठी पुणे शहराच्या क्रेडाईचे अध्यक्ष प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रणजितजी नाईकनवरे, पुणे मराठी बांधकाम असोसिएशनचे अध्यक्ष प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अंकुजी आजबेसाहेब, प्रसिद्ध कायदेशीर सल्लागार कर्जतकर साहेब, वेगवेगळे प्रसिद्ध आर्किटेक्ट कर सल्लागार, त्याच्यानंतर सहकार खात्यातील विविध अधिकारी, त्याच्यानंतर हवेली हे प्रांत अधिकारी यशवंतजी मानेसाहेब, म्हणजे असे सोसायट्यांच्या संबंधित जे जे विषय असतात त्या विषयांच्या निगडीत सर्व खात्यांचे अधिकारी या ठिकाणी आज आम्ही सर्वजण उपस्थित आहेत. नमस्कार. आजच्या ज्या शिवशक्ती प्रतिष्ठान आणि पुणे हाऊसिंग फेडरेशन या जो परिसंवाद आपण इथे घेतला होता, त्या निमित्तानं आपल्याकडे ज्येष्ठ विधीतज्ञ वसंतराव कर्जतकर आहेत. त्यांची वेगळी ओळख करून द्यायची आवश्यकता नाही. गेले 50 वर्ष ते प्रॅक्टिस करत आहेत आणि आमचे फेडरेशनचे ते तज्ज्ञ संचालक पण आहेत. वसंतराव, जरा आजच्या परिसंवादाविषयी माहिती सांगा. धन्यवाद. मी ॲडव्होकेट वसंत कर्जतकर, आजच्या या परिसंवादाचे प्रणेते पृथ्वीराजजी सुतार यांनी या त्यांच्या परिवाराचं जे एक मोठं कार्य या कोथरूड भागात केलेलं आहे ते पुढे चालू ठेवलं याबद्दल आम्हाला सगळ्यांना त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आजच्या परिसंवादाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सुतार परिवाराच्या दुसऱ्या पिढीतर्फे या कोथरूडच्या विकासाकरता जे काय प्रयत्न केले त्याचा हा एक परिपाक आहे. आम्ही शशिकांत भाऊंना 1980 सालापासून पाहतो. कोथरूडमधल्या कुठल्याही सोसायटीचं काही काम असो, शशिकांत भाऊ स्वतःची सगळी कामं सोडून स्वतः हजर राहायचे. मोजणीपासून प्रत्यक्ष इथपर्यंत त्यांनी कामं केलीत याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या सोसायटीचे सुद्धा, मी स्वतः इथंच राहतो कोथरूडमध्ये, इथे सुद्धा हाच प्रकार प्रत्येक मोठमोठ्या ज्या काही सोसायट्या झाल्या आहेत त्या सर्वांना त्यांनी या सुतार परिवाराने खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. आणि आजचा जो परिसंवाद झाला त्या परिसंवादात सुद्धा ज्या सगळ्यांना एकत्र करून आज जे काही सोसायट्यांचा सध्या जो मोठा रिडेव्हलपमेंटचा जो इश्यू चाललेला आहे त्यामध्ये, आणि त्यामध्ये कोथरूडमध्ये रिडेव्हलपमेंट जरी मोठं असलं तरी सगळ्यात जास्ती प्रॉब्लेम आणि कोथरूडमध्येच जास्ती दावे या रिडेव्हलपमेंटबद्दल सुरू झालेले आहेत. त्यामुळे हा या परिसंवादाचं महत्त्व असं आहे की हे सगळे लोकांचे प्रश्न आहेत त्याची उत्तरं दिली गेली आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, सहकार डिपार्टमेंटनी सुद्धा, आणि या दृष्टीने या आजच्या परिसंवादाला आम्ही जास्त महत्त्व देतो. नमस्ते, माझं नाव मिलिंद सुधाकर टांगसाळे. मी उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर 1 या ठिकाणी कार्यरत आहे. आज या ठिकाणी शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्ट, पुणे जिल्हा सहकारी फेडरेशन, गृहनिर्माण फेडरेशन आणि उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या वतीने जो एक परिसंवाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता त्या कार्यक्रमाला येण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. फेडरेशनचं मी एक साधारण जे काही कामकाज पाहतोय तर त्या अनुषंगाने अनेक मेळावे आणि ते या ठिकाणी घेत असतात आणि ते अतिशय आवश्यक आहेत. कारण सहकार चळवळीमध्ये जर पुढे जायचं असेल, सहकारात काम करायचं असेल तर प्रशिक्षण हे फार महत्त्वाची त्या ठिकाणी काम करतं आणि सर्व सहकारी सभासदांना प्रशिक्षण देणं हे फार महत्त्वाचं असतं आणि हे परिसंवाद त्यासाठी फार उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरत असतात. आज या ठिकाणी जो काही परिसंवाद झाला तो अतिशय महत्त्वाचा होता. त्याच्यामध्ये पुनर्विकास हा जो कळीचा मुद्दा सध्या या ठिकाणी आहे, त्याच्या संदर्भामध्ये अनेक संस्थांना अनेक प्रश्न आहेत. अनेक कायदेशीर प्रक्रियेतून ही पुनर्विकासाची प्रक्रिया जात असते तर त्याच्यामध्ये शंका समाधान आणि सभासदांचं त्याच्यामध्ये समाधान होणं हे फार महत्त्वाचं असतं. अनेक कायदेशीर गोष्टी असतात, अनेक टेक्निकल गोष्टी असतात. या परिसंवादाच्या माध्यमातून शिवसाम्राज्य ट्रस्टने अतिशय चांगला या ठिकाणी उपक्रम आयोजित केला. त्याच्यामध्ये
बिल्डर, आर्किटेक्ट, सहकार कायद्याचे सहकार खात्यातले अधिकारी, तसेच कायदेशीर सल्लागार, मार्गदर्शक या सर्वांना एकत्रित आणून अतिशय चांगली चर्चा या ठिकाणी त्यांनी घडवून आणली आणि याचा निश्चितच फायदा सभासदांना होऊ शकतो आणि भविष्यामध्ये ज्या काही पुनर्विकास, स्वयं पुनर्विकासा संदर्भामध्ये ज्या काही शंका असतील किंवा जे काही प्रश्न असतील त्याचं त्या ठिकाणी समाधान होऊ शकतं. मी शंतनू जनार्दन खुर्जेकर, ॲडव्होकेट. मी गेली 46 वर्ष कोऑपरेटिव्ह क्षेत्रात प्रॅक्टिस करतोय आणि हे जे पुणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन जे आहे त्याचा मी त्याच्याशी मी असोसिएटेड आहे, त्याचा मी पदाधिकारी पण आहे. आणि आज पुणे जिल्हा फेडरेशन आणि सुतार सरांचं शिवप्रतिष्ठान जे आहे त्याच्या वतीने हे जे एक परिसंवाद या ठिकाणी कोथरूड भागात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये घेतला गेला, हा सगळ्या कोथरूडमधल्या ज्या सोसायट्या आहेत त्यांच्यासाठी हा परिसंवाद होता. कार्यक्रमामध्ये मी तेवढं सांगतो की आगामी काळामध्ये आमच्या संस्थेच्या वतीने कोथरूड भागामध्ये कायदेशीर असं मोफत मार्गदर्शन केंद्र आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत आणि त्या ठिकाणी पुणेच्या प्रत्येक वकील आपल्या ठिकाणी मोफत मार्गदर्शन करणार आहे, तर त्या आगामी काळात आम्ही करणार एवढं त्या ठिकाणी सांगतो. हा आजचा कार्यक्रम TV10 माध्यमातून आपल्यासमोर येतोय आणि TV10 हे आपल्यासमोर येण्याची संधी आम्हाला दिली आणि आपल्या त्यांच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोचतोय यासाठी मी TV10 मनापासून धन्यवाद देतो. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share, and subscribe.